आगे चला जाना। नहीं करने का क्या, चल जाएंगे सबने करते बड़ा अकेला। राजकारण करत पुन्हा 2019 मध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे आणून या देशाला बर्बाद करण्याची व्यवस्था सुरू केली, शेतकऱ्याला बर्बाद करण्याची सुरुवात केली। कोरोना सारखी महामारी या देशामध्ये आणून या देशाच्या असंख्य लोकांना जीवे मारण्याचाही या काळामध्ये मोठा प्रयोग झाला आणि त्याच्यावरही आपण पाहतोय की या देशाच्या हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या लोकांना हजारो किलोमीटर पायपीट करावं लागेल। गरोदर महिला असतील, म्हातारे लोक असतील, रस्त्यातच बरं पावले। कोरोनाच्या आजाराने औषध उपचार बरोबर मिळाला नाही, त्याच्यातही लोक मृत्युमुखी पडले। आपल्या देशाची पवित्र नदी गंगा नदीमध्ये पिताचा खच आपल्याला पाहायला मिळाला आणि जगामध्ये आपली बदनामी करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली। पण नरेंद्र मोदींचं हे अत्याचारी व्यवस्था अजूनही थांबली नाही। मणिपूरमध्ये डबल इंजिनचं सरकार मागितलं, लोकांनी मणिपूरच्या जनतेने विश्वास केला आणि त्या विश्वास केल्यानंतर त्या ठिकाणी बीजेपीची सत्ता आली आणि जनतेसोबत विश्वासघात मणिपूरच्या करून तिथं दोन समाजामध्ये भांडण करवलं आणि दोन समाजामध्ये आज रक्तपात सुरू झालेला आहे। एकीकडे आमचे नेते राहुल गांधीजी त्या ठिकाणी त्यांना जाण्याला मनाई केली, तरी राहुल गांधीजी त्या ठिकाणी पोहोचले, त्या लोकांचं दुःख ऐकलं आणि त्या ठिकाणी पुन्हा देशाच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं की उपाय आमचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, आमचे सगळे काँग्रेसचे सगळे प्रदेश पदाधिकारी आणि आमच्या सगळ्या काँग्रेसच्या महिला संघटनेच्या सगळ्या पदाधिकारी आणि माझ्या सगळ्या माता बहिणी आमचे सगळे तरुण मित्र, खरं तर देशाला स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आधारावर या देशाला पावलापावलाने मोठं करण्याचं काम काँग्रेसने केलं। पण खोटं बोलून, खोटं स्वप्न दाखवून या देशाच्या लोकांना पूर्तता करू शकले नाही। शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दोनपट भाव, स्वामीनाथन समितीची शिफारस आम्ही लागू करू, 2 कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देऊ, काळा धन काढून गरिबांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकू, अशा पद्धतीचं खोटं स्वप्न दाखवू जनता काबीज घेईल। पण हे सगळे प्रश्न सोडवलेच नाही। या देशामध्ये महागाई वाढवून, बेरोजगारी वाढवून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवून या पद्धतीला या देशाला बर्बाद करण्याचं काम केलं, देशाची संपत्ती विकून हे चालवण्याचं काम त्यांनी केलं। पण
2019 मध्ये पुलवामाची घटना झाली, त्यावेळचे काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ज्या पद्धतीने पुलवामा घटनेचा उल्लेख केला, मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला फोन करून सांगितलं की ही घटना या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यांना एअरलिफ्टिंग करा। पण त्यावेळेस आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाईल्ड लाईफची मजा घेत होते, जंगलात फिरत होते। अत्याचार होता है, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बदल एक शब्द ही बोलत नहीं। औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये नहीं, संपूर्ण देशा मध्ये एकजूट झालेली आहे। काँग्रेस वतीन या पद्धतिन झोपी गेलेल्या प्रधानमंत्र्याला जागे करण्याचा प्रयत्न केला जातोय। देशाला सुरक्षित ठेवणे, देशाला मुख्य प्रवाह ठेवणे हे प्रधानमंत्र्याची जास्त जबाबदारी होती, पण आज ती परिस्थिती नाही। आणि मग या पद्धतीने हा आंदोलन महिलांना रस्त्यावर यावं लागत असेल, तर याचा परिणाम भाजपला पुढच्या काळामध्ये सत्तेच्या बाहेर नेण्यामध्ये जाणार आहे, एवढंच नरेंद्र मोदी आणि भाजपने लक्षात घ्या। विरोधी पक्षाचे अनेक खासदारांनी मणिपूरचा दौरा केलेला आहे, काय त्यांचं निरीक्षण आहे? जे निरीक्षण आलेलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की तिथं चीनने आपला हस्तक्षेप वाढवलेला आहे, त्यांच्याजवळ अत्याधिक होगा की औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर में पूरी महिलाएं एकजुट होकर मणिपुर की घटना का निषेध करने यहाँ पर आई है। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इसके बारे में बात करने को तैयार नहीं। जो इंडिया संगठन के जो सांसद मणिपुर पहुंचे, उन्होंने जो रिपोर्ट बताया उसमें चीन का हस्तक्षेप वहां पर हो रहा है, ये भी वहां पर बताया गया है। क्या मणिपुर हमारे देश से तोड़ना चाहते हैं? इस तरह का वक्तव्य उन सांसदों ने किया है। लेकिन प्रधानमंत्री जी उसमें बोल आज भी बात करने के लिए तैयार नहीं है, और इसलिए औरंगाबाद में ही नहीं तो पूरे देश में महिलाएं एकजुट आई है, क्योंकि भारत माता को बचाना हमारा सबका दायित्व होता है। लेकिन जब महिला शक्ति एक साथ आती है और महिला शक्ति जब आवाज उठाती है तो ऐसे कई तानाशाह को सत्ता छोड़ के भागना पड़ा है, और मुझे लगता है कि तुरंत देश के प्रधानमंत्री ने इसमें हस्तक्षेप करना चाहिए, और हमारे देश का हिस्सा जो मणिपुर है उसके बारे में वक्तव्य करना चाहिए। यही भूमिका उस पर है। अगर इस मानसिकता के बीजेपी जो आरएसएस की जो मानसिकता थी कि देश को तोड़ना, देश के संविधानिक को तोड़ना, यही मानसिकता अब नजर आ रही है।